नमस्कार, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत। त्याच्या अगोदर आपण 2.1 हा प्रॅक्टिस सेट पाहिला होता, त्याच्यावरचे एक्झाम्पल्सची आपण तयारी केली। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सोल्युशन्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टोरायझेशन, अवयव पद्धतीनं वर्ग समीकरण कशा पद्धतीनं सोडवायचं। याच्या अगोदर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला शिकलो। क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणाची डेफिनेशन बघितली, त्याचं इंट्रोडक्शन, हा सर्व भाग आपण पाहिला। क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये सोल्युशन्स कुणाला म्हणायचं, फॅक्टर कुणाला म्हणायचं, रूट्स कुणाला म्हणायचं हे आपण पाहिलं। मग रूट्स आपण बरेच घेतले होते, त्यामध्ये ज्याचं उत्तर झिरो येतं, इक्वेट टू झिरो, त्याला आपण रूट्स, सोल्युशन, फॅक्टर असं आपण म्हणलो। मग हे फॅक्टर पाडणं, हे रूट्स मिळवणं टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, वेळखाऊ प्रोसेस आहे। मग ही वेळखाऊ प्रोसेस कमी करून आपल्याला पटकन कसे अवयव काढता येतील, ही पद्धत अवयव पद्धतीनं आपल्याला बघायची। मग ही अवयव पद्धत पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दिलेले इक्वेशन त्याचे अवयव कशा पद्धतीनं आपण पाडतो ते आपण मागं एकदा पाहिलं होतं। पॉलिनॉमिलची फॅक्टरायझेशन मेथडनं कशा पद्धतीनं फॅक्टर पाडतात, त्याचे डिवायडेशन कसे होते, कॉमन पार्ट आपण सेपरेट कसा करतो। 5 x²-4x-5 2m² -5m a² -25 हे इक्वेशन 3 आहेत। आपल्याला यामध्ये तिघांचे आपण अवयव पाडू। मग दिलेले 3 पॉलिनॉमिल्स आहेत, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमिल्स आहेत। इथं 5 हा जो घटक आहे म्हणजे अंक आहे, -5 ह्याचे डिवायडेशन करायचं आहे। 5 कोणत्या पाड्यात येतोय बघा, तर 5 × 5 आणि त्याची फोड आपल्याला 4 झाली पाहिजे, तेही -4 आपल्याला मिळाली पाहिजे। मग यासाठी आपण काय करूया, 5 × 5 हा अंक घेऊया। 5 आणि 1 यांचा गुणाकार 5 येतोय, परंतु आपल्याला -5 पाहिजे। उत्तर -4 येत असेल तर आन्सर मायनस कधी येतोय, मोठ्या अंकाला वजा चिन्ह असेल तर। 5 हा मोठा अंक आहे, वजा, लहान, अधिक, वजा गुणिले अधिक, वजा, 5 × 5 आणि -5 + 1 यांची क्रिया केली, वैजिक क्रिया, तर -4 येते। व्हेरिएबल या ठिकाणी आपल्याला एक्स दिलेला आहे, एक्स मध्ये तो कन्वर्ट करूया, -4x कन्वर्ट इंटू -5x + x म्हणजे याची फोड केली। फोड केल्यानंतर ती आपण या ठिकाणी मांडूया, x² - 5x + x - 5 दोन गट झाले। ह्यामध्ये एक्स कॉमन आहे तो घेऊ, शिल्लक राहिलेला भाग लिहू x - 5। इथं +1 कॉमन आहे, x - 5 राहिला तो लिहूया। ह्या सर्वांमध्ये x - 5 कॉमन आहे तो घेऊ, शिल्लक किती राहिलं तर x + 1। दोन ब्रॅकेट्स आपल्याला मिळाले, दोन कंस मिळाले। मग हाच भाग आपल्याला सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला वापरायचा आहे। इथं दोन ब्रॅकेट्स येतात, दोन कंस येतात। मग जेव्हा आपण दोन कंस सोडवतोय, दोन कंसांचा गुणाकार, प्रोडक्ट आपण घेतोय, तेव्हा त्या दोन कंसांचा गुणाकार जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, इक्वेट टू झिरो झिरो असणार आहे। मग दोघांचा गुणाकार 0 असेल तर एकतर पहिला कंस 0 असेल किंवा दुसरा कंस 0 असेल। इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, दोघांचा गुणाकार इज 0, इफ द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स इज 0, दोघांचा गुणाकार 0 असेल, देन ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0, त्यामध्ये एक तरी 0 असतोय। देअरफोर x - 5 = 0 ऑर x + 1 = 0 या पद्धतीने आपल्याला किंमत मिळते। म्हणजे हे सोडवायचं कसं, तर x = -5 तिकडे गेला +5 होतोय, ऑर x = +1 तिकडे गेला -1, म्हणजे आपण इक्वल टू झिरो येण्यासाठी x ची किंमत अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण a ही घेतली होती आणि p(x) मध्ये x = a पुट केला होता, तेव्हा p(a) ची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला 0 मिळत होती तेव्हा x = a च्या, म्हणजे x - a याला आपण फॅक्टर म्हणलो होतो, अवयव म्हणलो होतो। मग x = a आपण घेतला होता, इथं a ची व्हॅल्यू
पांच आणि वजा एक आली या इक्वेशन साठी, या समीकरणासाठी, या क्वाड्रेटिक इक्वेशन साठी। म्हणून x बरोबर पांच किंवा x बरोबर वजा एक ह्या दोघांपासून या इक्वेशन ची किंमत झीरो मिळणार आहे आपल्याला। म्हणून x इज इक्वल टू फाइव एंड x इज इक्वल टू माइनस वन आर द सोल्यूशन ऑफ ए क्वाड्रेटिक इक्वेशन आर द बाय यूजिंग फॅक्टरायझेशन मेथड। म्हणजे हे फॅक्टर झाले, हे अवयव झाले, हे रूट्स असणार आहेत। या पद्धतीनं टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आपल्याला लेस होणार आहे, म्हणजे वाढणारी वेळ कमी होणार आहे, आणि पटकन आपण त्या दोन रूट्सपर्यंत पोहोचणार आहोत। रूट्स शोधत बसण्यापेक्षा रूट्स मिळवण्याची ही जी पद्धत आहे याला आपण अवयव पद्धत, फॅक्टरायझेशन मेथड म्हणू। दुसरे एक्झाम्पल आहे, तिसरे एक्झाम्पल आहे, त्याचा पण आपण विचार करूया। इथं आपल्याला जेव्हा एक्झाम्पल सोडवायचं आहे तेव्हा या ठिकाणी यम हा कॉमन व्हेरिएबल आहे, तो कॉमन घेऊ। इथं दोन यम शिल्लक राहिलं वजा पाच, म्हणजे या ठिकाणी यम इन ब्रॅकेट टू यम मायनस फाईव्ह, इट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इक्वेट टू झिरो, देअरफोर यम इज इक्वल टू झिरो ऑर टू यम मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो। कारण का, हे दोन संख्येत समजा ए अँड बी, ए इज द फर्स्ट ब्रॅकेट, बी इज द सेकंड ब्रॅकेट, ए इज द फर्स्ट, बी इज द सेकंड, इक्वेट टू झिरो, देअरफोर ह्यातला ए पलीकडे गेला तर बी इज इक्वल टू झिरो अपॉन ए मिळणार आहे, किंवा जर ए बी पलीकडे गेला तर ए ची किंमत झिरो अपॉन ए मिळणार आहे, झिरो अपॉन बी मिळणार आहे। म्हणजे झिरो भागील ए ही एकतर बी बरोबर झिरो असणार, किंवा ए ची किंमत झिरो अपॉन बी, इथं ए झिरो असणार आहे। कारण झिरो भागिले बी कोणत्याही अंशस्थानी जर शून्य असेल तर इक्वल टू झिरोच मिळणार आहे आपल्याला। म्हणजे बी किंवा ए दोन्हीपैकी झिरो असणार आहे, एक म्हणजे यम किंवा दोन यम वजा पाच यापैकी एक घटक आपल्याला शून्य मिळणार आहे। सिमिलरली पलीक या ठिकाणचं, या ठिकाणी दोन्हीही आपल्याला पदं दिलेले आहेत, ते दोन्ही पद वर्ग पद आहेत। कसं काय, तर ए वर्ग तर आहेच, पंचवीस हा पाचचा वर्ग आहे। मग हे इक्वेशन आपण कोणत्या पद्धतीनं सोडवतो, तर याच्यासाठी आपण एक आयडेंटिटी वापरायची आहे। कोणती आयडेंटिटी वापरायची आहे, तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ही आयडेंटिटी वापरायची आहे। मग नित्य समानता आपल्याला ही जी वापरायची आहे त्याचाच उपयोग या ठिकाणी करायचा, ह्या फॉर्म्युलाचा आपण उपयोग याच्या अगोदरच्या इयत्तांमध्ये केलेला आहेच। मग इथं आपल्याला कसा वापरायचा, ह्याला ए याला बी म्हणायचं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए प्लस फाईव्ह सेकंड ब्रॅकेट, ए मायनस बी, ए मायनस फाईव्ह बोथ ब्रॅकेट्स, देअरफोर इक्वेट टू झिरो मीन्स ए प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो और ए मायनस फाईव्ह इक्वल टू झिरो, देअरफोर ए इज इक्वल टू मायनस फाईव्ह और ए इज इक्वल टू फाईव्ह। मायनस फाईव्ह अँड फाईव्ह ह्याच्या लास्टला आन्सर काय असणार आहे, तर याचा आन्सर मायनस फाईव्ह अँड फाईव्ह आर सोल्युशन्स ऑफ गिव्हन इक्वेशन, या दिलेल्या समीकरणाचे हे दोन सोल्युशन्स असणार आहेत, किंवा फॅक्टर्स आपण म्हणू, फॅक्टर्स अवयव असणार आहेत। तसंच इथं पाच आणि वजा एक, इथं याच्या अगोदर आपण काढला होता यम आणि दोन यम वजा पाच, या पद्धतीने ह्याचे दोन आपण अवयव काढू शकतोय। अजून आणखीन आपल्या गणितात वेगवेगळ्या प्रकारची गणितं बघूया। सम एक्झाम्पल्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन यूजिंग फॅक्टरायझेशन मेथड। सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, अवयव पद्धतीनं वर्ग समीकरणे सोडवायची आहेत। पाच प्रकारची उदाहरणं आहेत आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीची। पहिलं उदाहरण घेऊया आपल्याला वर्ग समीकरण सोडवण्याचं, एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इज इक्वल टू झिरो, हे एक वर्ग समीकरण आहे। आपल्याला तेराची फोड करता आली पाहिजे या ठिकाणी। इथं यमचा सहगुणक, यम स्क्वेअरचा कोऑर्डिनेट वन आहे, त्यामुळे वन इंटू थर्टीन, थर्टीन इंटू वन थर्टीन, याची फोड आपल्याला करता आली पाहिजे, ती म्हणजे मायनस फोर्टीन, वजा चौदा करायची आहे।
मग 13 ची फोड करताना आपण 13 एक्के 13 13 वजा 13 हे आपण बदलतो पाढ्यामध्ये, परंतु 13 हे अधिक आहे प्लस 13 आहे आणि उत्तर आले वजा 14 वजा 13 वजा 1 म्हणजे इथे मोठ्या संख्येला वजा आलं वजा 13 आणखीन आपल्याला अधिक करायचं 13 ने 1 तर वजा चिन्ह सारखे असतील तर आपण बेरीज करतो मोठ्या संख्येचं चिन्ह देतो वजा 14 मिळालं आणि मायनस 13 इंटू मायनस 1 इज इक्वल टू प्लस 13 या पद्धतीनं फोड झाली. व्हेरिएबल कोणता इथं तर यम आहे. मग या दोन्ही ठिकाणी यम लिहूया आणि मायनस 14 यम आहे त्याच्या बदल्यात कन्वर्ट या दोघांना करूया. यम स्क्वेअर मायनस 13 यम मायनस यम प्लस 13 इज इक्वल टू 0. या दोघांचा एक गट केला या दोघांचा एक गट केला या दोघांमध्ये यम कॉमन आहे. यम मायनस 13 इथला एम एक बाहेर निघाला इथला एक बाहेर निघाला या दोघांमध्ये मायनस चिन्ह कॉमन आहे. मायनस यम मीन्स मायनस 1 यम. मग वजा एक कॉमन निघालं इथं यम राहिला इथं वजा एक कॉमन निघालं वजा यम वजा आता इथं अधिक आहे वजा वजा अधिक आणि यम आहे तसाच सॉरी 13 आहे तसंच इज इक्वल टू 0. दोन्ही कंस समान येतात तेव्हा आपण सोडवतोय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर आहे असं आपण समजायचं. जेव्हा एक जरी कंस चुकला तर आपण लक्षात घ्यायचं की आपलं फॅक्टरायझेशन मेथड चुकलेलं आहे किंवा आपण फॅक्टर चुकीच्या पद्धतीने पाडलेले आहेत. इथं आपले कंस बरोबर आलेत आपले फॅक्टर बरोबर आहेत असं समजूया आणि या दोघांमध्ये यम वजा 13 कॉमन आहे हे कॉमन घेऊ. उरलेला भाग काय इथं यम इथं वजा 1 बरोबर 0. मग इथं दोन कंस शून्य झाले याचा अर्थ पहिला शून्य किंवा दुसरा शून्य म्हणून यम मायनस 13 इज इक्वल टू 0 और यम मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफोर यम इज इक्वल टू 13 और यम इज इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला दोन किमती मिळाल्या 13 आणि 1. दोन रूट्स दोन मुळं मिळाली कोणाची दिलेल्या समीकरणाची. मग इथं वाक्य काय असणार आहे देअरफोर 13 and 1 are roots of given quadratic equation. दिलेल्या समीकरणाचे 13 आणि 1 हे मूळ आहेत. एक्झाम्पल पुढचं या सारखं आहे परंतु इथं चिन्हांमध्ये फक्त चेंजेस होतात अशा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. काय होतंय तर एकतर दोन्ही प्लस असतात किंवा एक मायनस दुसरा प्लस असतो किंवा पहिला प्लस दुसऱ्या ठिकाणी मायनस असतो किंवा दोन्ही ठिकाणी मायनस राहते. म्हणजे दोन्ही प्लस दोन्ही मायनस आणि साईन अल्टर होतात प्लस मायनस मायनस प्लस अशी चार पद्धतीची. आणि यामध्ये एक पार्ट येतोय तो म्हणजे या ठिकाणी जो वर्गपद आहे त्या वर्गपदाचा सहगुणक इथं एकच असतो आणि काही वेळेस एकपेक्षा जादा दिलेला असतो. इथं आपण एक आहे म्हणून एक न गुणले इथं किती आहे 3 आहे म्हणून या कॉन्स्टंट नंबरला किती न गुणायचं 3 न गुणायचं. म्हणजे आपल्याला पद किती पाहिजे 3 गुणिले वजा 10 बरोबर वजा 30. 3 इंटू मायनस 10 इज इक्वल टू मायनस 13. म्हणजे इथं फोड अशी करायची आहे तर उत्तर किती आलं पाहिजे वजा 30 आलं पाहिजे आणि फोड कुणाची करायची आहे ह्या वजा एक्सची. आपल्याला उत्तर आलं पाहिजे वजा एक्स म्हणजे किती मायनस 1x. 30 ची फोड अशी करायची असे कोणते पाड आहे अशी कोणत्या संख्या आहे की ज्या दोघांचा गुणाकार 30 येतोय आणि त्या दोघांची वजाबाकी 1 येते. अशा दोन संख्या आहेत 5 6 30 6 5 30 5 7 30 6 5 30 म्हणजे या ठिकाणी आपण 6 आणि 5 या दोन संख्या घेणार आहोत की ज्यांची वजाबाकी 1 येते. पण इथं मायनस 1 आहे म्हणजे उत्तर वजा 1 मोठ्या संख्येला वजा. मग वजा वजा अधिक होणार मग एक संख्या बदलायची एकाला अधिक एकाला वजा आणि दोघांचा गुणाकार अधिक वजा वजा म्हणजे आपण सोडवतोय ती पद्धत या पद्धतीने आहे. पण इथं व्हेरिएबल एक्स दिलेला आहे मग यांना एक्सचा व्हेरिएबल द्यायचा. आपल्याला वजा 1 याला बदलायचा आहे ते या दोघांमध्ये. मग 3x² + 6x + 5x + 10 = 0 अशी आपल्याला समीकरणाची त्या मधल्या पदाची फोड झाली आणि ती आपण दोन गटात विभागली. इथं 3 समान आहे 3 2 आणि दोघांमध्ये एक्स समान आहे म्हणजे 3x कॉमन निघाला. इथं शिल्लक राहिला एक्स वजा 3 2 6 3 2 6 3x²
तीन दोनी सहा एक्स अधिक वजा वजा अधिक पाच तसंच ठेवूया, पाच दोन दहा एक्स पाच दोन दहा या पद्धतीनं पाच एक्स वजा दोन म्हणजे एक्स वजा दोन आपल्याला कॉमन निघाला, दोघांमध्ये एक्स वजा दोन कॉमन आहे, एक्स वजा दोन एकदाच लिहूया, तीन एक्स अधिक पाच हा एक शिल्लक भाग मिळाला। आता दोन कंस आहेत, यापैकी एक तर पहिला शून्य असणार आहे किंवा दुसरा शून्य असणार आहे, म्हणजे एक्स बरोबर दोन मिळणार किंवा तीन एक्स बरोबर वजा पाच हा पलीकडे गेला, म्हणजेच काय तर एक्स बरोबर वजा पाच छेद तीन मायनस फाईव्ह डिवायडेड बाय थ्री या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार, म्हणजे रूट्स मूळ किती मिळणार आहेत दोन, ती कोणती मिळाली गिव्हन इक्वेशनची टू अँड मायनस फाईव्ह अपॉन थ्री आर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन, दिलेल्या समीकरणाची ही दोन आपल्याला मूळ मिळालेली आहेत। तसंच पुढच्या उदाहरणाकडे जाऊया, पुढचं उदाहरण आपल्याला काय सांगते तर पुढच्या उदाहरणामध्ये दोनच पद आहेत, थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू फिफ्टीन वाय मायनस झाले इथं इक्वल टू फिफ्टीन वाय, आपण काय करूया याला इकडे आणूया, थ्री वाय स्क्वेअर मायनस फिफ्टीन वाय इज इक्वल टू झिरो, या पद्धतीनं दोघांमध्ये कॉमन काय आहे तो भाग बाजूला काढूया, इथं तीन आहे तीना पाचे पंधरा, दोघांमध्ये पण वाय समान आहे तीन पण समान आहे, थ्री वाय कॉमन निघतोय, इथं फक्त वाय शिल्लक राहिला, थ्री वाय इंटू वाय वाय स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस तीना पाचे पंधरा पंधरा वाय बरोबर शून्य। आता या दोघांचा गुणाकार म्हणजे तीन वाय बरोबर शून्य किंवा वाय वजा पाच बरोबर शून्य, म्हणजे वाय बरोबर शून्य छेद तीन ही किंमत मिळणार, म्हणजेच काय असणार आहे y इज इक्वल टू झिरो किंवा y इज इक्वल टू फाईव्ह, झिरो ऑर फाईव्ह, देअरफोर झिरो अँड फाईव्ह आर रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन, दिलेल्या समीकरणाचे हे दोन आपल्याला अवयव मिळालेले आहेत। मग दुसरं चौथं आणि पाचवे एक्झाम्पल्स, एक्झाम्पल्स मध्ये थोडा थोडा बदल होत चाललेला आहे, तो बदल आपण समजून घेऊया, मग ह्या बदलाची अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पुढच्या 2.2 मध्ये सोडवता येतील। एक्स वर्ग बरोबर तीन हे चौथं एक्झाम्पल आहे, एक्स वर्ग वजा तीन बरोबर शून्य हे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे। याच्या अगोदर मी एक एक्झाम्पल सोडवून दिलं, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी हे आपल्याला आयडेंटिटी आहे, याचा वापर तिथे करायचा। मग तीन हे पूर्ण वर्गपद आहे का, येस इट इज दी स्क्वेअर टर्म, कोणती वर्गपद आहे कसं आहे तर एक्स बरोबर रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर, वर्गमुळात तीनचा वर्ग होतोय, रूट थ्री स्क्वेअर इज इक्वल टू ओनली थ्री, वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन बरोबर तीन हे पद आपल्याला मिळते। मग याचा वापर आपण इथे केला, ह्याचे दोन कंस करूया, पहिला एक्स प्लस वर्गमुळात तीन, दुसरा आला एक्स मायनस वर्गमुळात तीन बरोबर शून्य, म्हणजे दोन कंस झाले, एक्स प्लस वर्गमुळात तीन बरोबर शून्य किंवा एक्स मायनस वर्गमुळात तीन बरोबर शून्य याचा आपण वापर केला। यामध्ये आपण एक्स बरोबर मायनस रूट थ्री एक मिळणार हा पलीकडे गेला किंवा एक्स बरोबर प्लस रूट थ्री मिळणार, म्हणजे रूट थ्री अँड मायनस रूट थ्री आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिलेल्या वर्ग समीकरणाची ही मूळ झाली। पाचव्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सहा वर्गमुळात तीन एक्स वर्ग अधिक सात एक्स बरोबर वर्गमुळात तीन हे पद आपल्याला वर्ग समीकरणाचं दिले, वर्गमुळात तीन इकडं आलं वजा वर्गमुळात तीन झालं, हे देताना त्याचे फॅक्टर्स आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे, त्यासाठी मी अगोदर मांडणी केलेली आहे फॅक्टरची, काय करायचं या ठिकाणी आपल्याला तर सहा वर्गमुळात तीन आणि वजा वर्गमुळात तीन यांचा गुणाकार करावा लागणार आहे। मग हा गुणाकार केला तर तो मधल्या इतका आला पाहिजे, मग आपण या दोघांचा गुणाकार करू, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय तर सहा
वर्गमुळात तीन गुणिले वजा वर्गमुळात तीन, इथली पद इथं आहे, इथलं पद इथं आहे, परंतु वर्गमुळात तीनचा गुणाकार काय तर तीन। दोन वर्गमुळात तीन असले की एकच तीन मिळते, मग ह्या दोघांचं उत्तर तीन चाललं, परंतु एका ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तराला वजा आलं, म्हणून सहा गुणिले वर्ग वजा तीन बरोबर वजा अठरा, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला किती मिळतोय मायनस एटीन। मग वजा अठराची फोड अशी करायची उत्तर सात एक्स आलं पाहिजे, उत्तर सात एक्स येण्यासाठी, सात येण्यासाठी आपल्याला नऊची अठराची फोड झाली, नऊ दुने अठरा म्हणजेच सात एक्स बरोबर नऊ एक्स वजा दोन एक्स। इथं अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला चिन्ह अधिक, इथं उत्तर वजा आहे म्हणून अधिक गुणिले वजा बरोबर वजा, आपल्याला पद मिळालं सात एक्स मिळाला। परंतु ह्या सहा वर्गमुळात तीन साठी आपल्याला ह्या नऊची फोड करावी लागते आणि ह्या सहा वर्गमुळात तीनची पण फोड समजून घ्यावी लागते। मग मी तीही अगोदर मांडून घेतल्या, नऊची फोड आपल्याला काय करायची आहे तर नऊ म्हणजेच तीन त्रिक नऊ, मग तीन त्रिक नऊ एक तीन तसाच ठेवूया, दुसऱ्या तीनची फोड आपण काय करूया वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन आली, मग यामधला एक वर्गमुळात तीन याच्याशी जोडूया, एक सेपरेट ठेवूया, थ्री रूट थ्री इंटू रूट थ्री म्हणजेच किती आला नऊ, नऊची फोड आपल्याला मिळाली या पद्धतीनं। मग ही जी फोड नऊची आपण केली ती या ठिकाणी आपण वापरणार आहोतच। पुढं ह्या सहा वर्गमुळात तीनची फोड कशी होती ती पण अगोदर बघून घेऊया, सहा वर्गमुळात तीन म्हणजे किती तर सहाची फोड तीन दुने सहा आणि वर्गमुळात तीन आहे तसाच। मग या ठिकाणी दोन पलीकडे नेऊया, वर्गमुळात तीन अलीकडे आणूया, तीन वर्गमुळात तीन गुणिले दोन म्हणजे सगळ्यांचा गुणाकार तोच येणार आहे, सहा वर्गमुळात तीनची किंमत आपल्याला काय मिळाली थ्री रूट थ्री इंटू टू, ती या ठिकाणी आपल्याला फॅक्टोरायझेशन सेपरेट करताना उपयोगात येणार आहे। अगोदर आपण सात एक्सची किंमत आपण किती घेतलेली आहे नऊ वजा दोन ती मांडूया, म्हणजे सहा वर्गमुळात तीन एक्स वर्ग अधिक नऊ एक्स वजा दोन एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य हे पद आपल्याला मिळालं। आता आपल्याला इथं सेपरेशनची गरज आहे, ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघतंय अगोदर गट करू, लक्षात येतंय तुमच्या, गट केल्यानंतर इथं जो सेपरेट निघतोय इथं जो ब्रॅकेट राहतोय तोच ब्रॅकेट इथं राहायला पाहिजे, दोन्ही ब्रॅकेट सेम असायला पाहिजेत, इथं करून दाखवतो म्हणजे तुमच्या इथल्या लक्षात येईल, इथं दोघांमध्ये मायनस वन कॉमन येते, मायनस वन कॉमन आला की इथं राहतोय टू एक्स प्लस रूट थ्री, तोच ब्रॅकेट इथं पण आला पाहिजे आपल्याला टू एक्स प्लस रूट थ्री, तर मायनस मायनस आहे मायनस कॉमन काढला टू एक्स प्लस रूट थ्री, मग इथं टू एक्स प्लस रूट थ्री कसा येणार आहे ह्या फॅक्टोरायझेशनच्या पद्धतीनं। मग इथं सहा वर्गमुळात तीन आणि नऊ एक्स या दोघांमध्ये काहीतरी समान आहे, सहा वर्गमुळात तीन मध्ये तीन वर्गमुळात तीन समान आहे आणि नऊ मध्ये काय समान पण आहे तीन वर्गमुळात तीन, दोघांमध्ये कॉमन काय आहे थ्री रूट थ्री हा पार्ट समान आहे, म्हणजे आपल्याला कॉमन काय निघणार आहे थ्री रूट थ्री आणि दोघांमध्ये पण काय आहे कॉमन एक्स आहे, मिळालं आपल्याला थ्री रूट थ्री एक्स हे कॉमन मिळालं। कसं मिळालं पुन्हा सांगतो, सहा वर्गमुळात तीनची फोड काय होते तीन वर्गमुळात तीन गुणिले दोन, नऊची फोड काय होते तीन वर्गमुळात तीन गुणिले तीन, म्हणजे दोघांमध्ये इथं एक्स कॉमन आहेच शिवाय तीन वर्गमुळात तीन पण कॉमन आहे तो घेतला, उरलं काय तर इथं सहा वर्गमुळात तीन मधला दोन उरला, इथला एक्स उरला म्हणजे दोन एक्स राहिला, इथं अधिक आहे तसाच पण नऊची फोड आपण हा बाहेर काढलाय शिल्लक राहिला हा म्हणजे प्लस वर्गमुळात तीन, म्हणजे आला का कंस, या पद्धतीनं आपण कंस सोडवायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला हे अवयव जसे पाडलेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, सहा वर्गमुळात तीनची फोड कशी केली वर तीनची फोड वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन कशी केली, सहा वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन बरोबर वजा अठरा कसं आलं आणि नऊ वजा दोन बरोबर सात हे लक्षात येते, परंतु नऊची फोड कशी केली हे समजलं पाहिजे, एक दोन आणि तीन भाग समजले की गणित समजायला अवघड जात नाही। आपण दोन कंस समान आलेत, आता दोन कंस आपण सेपरेट घेऊया, दोन एक्स अधिक वर्गमुळात तीन हा एक कंस झाला, दुसऱ्या कंसात आहे तीन वर्गमुळात तीन एक्स वजा एक, दोन कंस मिळाले याचा अर्थ पहिला शून्य असणार किंवा दुसरा शून्य असणार, टू एक्स प्लस रूट थ्री
इज इक्वल टू झिरो और थ्री रूट थ्री एक्स मैनस वन इज इक्वल टू झिरो। आता दोन कंस आले, दोघांची शून्य किंमत आली, याचा अर्थ काय होणार आहे, दोन एक्स बरोबर हा पलीकडे गेला, वजा वर्गमुळात तीन मिळणार आहे, म्हणजेच एक्स ची किंमत काय मिळणार आहे आपल्याला, वजा वर्गमुळात तीन आहे तसाच हा छेद दोन जाणार आहे, किंवा दुसऱ्या किमती कशा मिळणार आहेत, तीन वर्गमुळात तीन इथं आहे तसाच एक्स मध्ये हा वजा एक पलीकडे गेला की अधिक होणार आहे, म्हणजेच एक्स ची किंमत काय मिळणार आहे आपल्याला, हा छेदस्थानी तीन वर्गमुळात तीन ही किंमत मिळणार आहे, म्हणजे आपल्याला दोन रूट्स मिळाल्या, इथं मिळाली मायनस रूट थ्री अपॉन टू ही एक किंमत आणि इथं वन अपॉन थ्री रूट थ्री ही एक किंमत, म्हणजे हे दोन काय आहेत, मूळ आहेत कुणाची, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, देअरफोर मायनस रूट थ्री अपॉन टू अँड वन अपॉन थ्री रूट थ्री आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। या पद्धतीनं आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे, जर अशा पद्धतीचं जर गणित तुम्हाला वर्गमूळ असणारं एखादं कॉन्स्टंट नंबर मिळाला किंवा त्या एक्झाम्पलमध्ये असेल तर तुम्हाला या पद्धतीनं अगोदर ती फोड समजून घ्यावी लागणार, मग ते सेपरेशनसाठी वापरायचं आहे। गणितांचा सराव करा, यानंतरचा प्रॅक्टिस सेट आपल्याला 2.2 सोडवायचा आहे, त्यामधल्या शंका काय असतील तर त्या शेअर्स करा, तोपर्यंत धन्यवाद।